तर महाराष्ट्र भूषण कार्यक्रमामध्ये उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय कामोठ्यातल्या MGM रुग्णालयामध्ये सध्या 15 रुग्ण उपचार घेत आहेत. 15 पैकी 2 प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईतल्या विविध रुग्णालयांमध्ये जवळपास 100 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही रुग्णांची स्थिती ही गंभीर असल्याचीही माहिती आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये जे स्त्री सेवक आले होते त्यापैकी आणखीनही लोक जे आहेत ते आता उपचार घेत असल्याची माहिती समोर येते आहे. तर नवी मुंबईतल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर उष्माघातानं 13 जणांचे जीव गेले आणि त्यावेळी तिथं कसा सूर्य आग ओकत होता, काय भयानक परिस्थिती होती, सांगतायत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे. याच सेंटर पार्कच्या मैदानामध्ये हा भर उन्हामध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि ह्याच कार्यक्रमाचं हे मुख्य स्टेज आहे ज्या ठिकाणाहून हा पुरस्कार देण्यात आला. आणि त्याच्या बाजूला हे 2 स्टेज बांधण्यात आले होते, ते म्हणजे VIP साठी हे स्टेज होते आणि या ठिकाणी सगळे जे VIP होते ते सगळे या स्टेजवर होते आणि बाकीचे जे आलेले महाराष्ट्रातील विविध स्त्री सदस्य होते ते याच त्या मैदानामध्ये आहे ते बसले होते. आणि दुपारभर हे ऊन होतं, ही सभा आहे ती पार पडली आणि या सभेच्या वेळेस जे स्त्री सदस्य होते त्यांना याच उष्णतेचा त्रास आहे तो जाणवत होता. व्हिडिओने निलेश व गणेश कवडे, G24 खारघर, नवी मुंबई. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.